नमस्कार, संगीता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चण्याच्या डाळीचे सांडगे। तर ही चण्याची डाळ एक वाटी घेतली मी आणि ही 2 ते 3 तास मी पाण्यात भिजवून आणि पाणी काढून ही अशी सुकी करून घेतली आहे। तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यात भिजवून देखील करू शकता। तर आता आपण ही डाळ मिक्सर मधून काढून घेऊया। या मिक्सरचे भांडे घेतले, त्यामध्ये ही डाळ घ्यायची आणि त्यामध्ये थोडस मीठ घालायचंय आपल्याला, कारण जेव्हा सांडगे बनवणार आपण तेव्हा ते आळणी नको व्हायला, म्हणून आपण आधीच थोडस मीठ टाकायचं आहे। आपण हे मिक्सर मधून जरा बारीक वाटून घेऊया। हे असे एकदा फिरवून झालं की चमच्याने आत थोडी डाळ ढकलून परत एकदा असं 2-3 वेळा करून मग बारीक होईल डाळ आपली। पाणी घालायचं नाही आपल्याला यामध्ये, नाहीतर सांडगे होणार नाहीत त्याचे बारीक। हे बघा असं वाटण झालंय आपलं। आता खूप बारीक पण नाही करायचं आपल्याला, असं या पद्धतीचं झालं पाहिजे। आता हे वाटण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे बघा हे आपण आता काढून घेतलंय एका वाटीमध्ये। आता सांडगे बनवण्यासाठी आपण गॅसवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवलाय आणि गॅसवर तवा गरम झाला की त्यामध्ये असं तेल घालून घ्यायचंय आपल्याला थोडस, एक अर्धा चमचा, आणि तेल असं पसरवून घ्यायचं आपल्याला। गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आता आणि अशा प्रकारे थोडस असं हातावर पीठ घ्यायचं आणि असं त्याचा गोळा बनवायचा आणि असे आपल्याला छोटे छोटे सांडगे घालायचे यामध्ये। अशा प्रकारे एकदम छोटे 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 करून घ्यायचे। किंवा जर तुम्हाला तसं येत नसेल तर असं एकदम थोडस पीठ घ्यायचं आणि असं सोडायचं, अशा प्रकारे सोडलं तरी चालेल। याला वाफेवरचे वडे किंवा सांडगे असंही म्हणतात। हे बघा आपले सांडगे आता घालून झालेले आहेत सगळे, छान दिसत नाही सारखे। तुम्हाला जर गरम तव्यावर घालता येत नसतील सांडगे तर तुम्ही तवा गरम करून नंतर बंद करून घ्यायचा आणि सांडगे पूर्ण करून घ्यायचे आणि नंतर परत गॅस चालू करून झाकण ठेवून वाफ द्यायला ठेवून घ्यायचे। आता आपण वरून थोडस परत तेल घालूया, असं 1 चमचा घालते आणि वाफ येण्यासाठी 10 मिनिटासाठी हे झाकण ठेवून द्यायचं। सांडगे होत आहेत तोपर्यंत आपण याच्या मसाल्याचं साहित्य बघूया। हा आहे कांदा भाजलेला,
कोथिंबीर घेतली आपण थोडीशी, हे जिरं आहे अर्धा चमचा, थोडंसं खोबऱ्याचा तुकडा इथे होता, आणि हे अर्धा इंच आलं, आता आपण फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 4 चमचे तेल घालून घेऊया. आता तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे. आता थोडंसं मोहऱ्या घालूया राई. मोहरी चांगली तळतळली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला. आणि हा एक बारीक चिरलेला कांदा. कांद्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. कांदा छान भाजलाय आपला. आता हे बघा, आता आपण त्यामध्ये घरचा मसाला घालून घेऊया 2 चमचे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला. आता हे चांगलं भाजून झालंय, त्यामध्ये आता हे वाटण घालायचं आपल्याला. वाटण्याला चांगलं तेल फुटेपर्यंत आपल्याला भाजायचं चांगलं वाटण. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा मला वेगवेगळ्या रेसिपी हव्या असतील तर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मसाल्याला चांगलं तेल शिकले. आता आपण त्यामध्ये ही वाटलेली डाळ 1 चमचा ठेवलेली होती आपण, ती घालायची आहे. ग्रेव्हीला चांगला दाटसरपणा येण्यासाठी ही डाळ वाटलेली ठेवायची आपल्याला. वाटण जरी नाही घातलं आणि ही डाळ वाटलेली घातली तरीही आपली आमची छान होईल. वाटण्याचं पाणी आहे आपलं, मिक्सरचं भांडं घेऊन घ्यायचं आणि तेच पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये. पाणी आता आपलं घालून झालेलं आहे. तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट आमटी पाहिजे त्यानुसारच तुम्ही पाणी घाला. मी यामध्ये जवळ 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे.
ताम कि चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर आपल्याला सांगे भरून घ्यायचे आहे। हे बघा सांगे आपण आता काढून घेतले त्या गवाटीमध्ये, आता ते आमटीमध्ये घालूया। आमटीला ही चांगली उकळी आलेली आहे। हे सांगे तुम्ही असेही खाऊ शकता, खूप छान लागतात। आणि आता गॅस मीडियम ठेवून एक 5 ते 7 मिनिट उकळी घ्यायची आपल्याला, झाकून ठेवून की तयार होईल आपली रेसिपी। हे बघा झाकून ठेवायचं आपल्याला आता आणि एक 5 ते 7 मिनिटासाठी उकळी घ्यायची।